कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक पावलं उचलावीत असं आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं. ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी आता कोरोना दक्षता समितीनं कडक पावलं उचलली पाहिजेत असं आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. कडक कारवाईबाबत दक्षता समितीला अधिकारही देण्यात आल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी स्पष्ट केलं असून सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढते. यात सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागात आढळून येत आहेत. 14 एप्रिल पासून राज्यात कडक लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायमच आहे. सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना दक्षता समित्यांना कडक पाऊल उचलण्याचं आवाहन केलंय. नमस्कार, मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली बोलतोय. सध्या मागचे काही दिवसापासून आपण सांगली जिल्ह्यामध्ये पाहतो आहे की कोरोनाचे नंबरमध्ये वाढ झाली आहे. काल सांगली जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये 1500 केसेसचे जास्त केसेस होते. पॉझिटिव्हिटी रेट आपण जेव्हा पाहतो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा मागचे काही दिवसापासून वाढून चालली आहे. सांगली जिल्ह्याने आज कम्प्लीट लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. हा जे आपला श्रृंखला आहे कोरोनाची त्याला तोडण्यासाठी आता मी सर्व तालुक्यामध्ये फिरून आला होता मागचे 4-5 दिवसापासून. माझ्यासमोर असं आलेलं आहे की ज्या गावामध्ये कोरोना दक्षता समिती ॲक्टिव्ह आहे आणि ज्या ठिकाणी ते जास्त चांगले काम करत आहे, सर्व मेंबर्स ॲक्टिव्ह आहे, गावोगावी फिरून पॉझिटिव्ह पेशंट जे सापडत आहे त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवत आहे. जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे त्याचे त्यानेसुद्धा 7 दिवसासाठी जेव्हापर्यंत आपण त्याच्या टेस्ट करत नाही तेव्हापर्यंत त्याला घरी ठेवत आहे. तसे गावामध्ये कोरोनाचे जे नंबर आहे ते मर्यादित आहे. दुसरीतर्फे असे आपल्यासमोर काही गाव आहे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेसची संख्या जास्त आहे आणि मी असं समजलं आहे की त्या ठिकाणीची कोरोना दक्षता समितीकडून जेवढी मदतची गरज आहे आपल्याला ते त्याच्यामध्ये थोडे कमी पडत आहे. काही ठिकाणीचे लोकांनी हा सुद्धा सांगितलं आहे की तर सांगली जिल्ह्यामध्ये आणखीन केसेसची वाढ होऊ शकतो. सांगली प्रशासनाने भरपूर प्रयत्न करून प्रत्येक दिवशी ऑक्सिजन बेड इतर कन्झ्युमेबल्स मेडिसिन्स ते सर्व आपण देण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्यामध्ये वाढ करण्याची एक मर्यादा आहे. एक मर्यादाचे पुढे याच्यामध्ये वाढ करणे अवघड आहे. तर त्यामुळे हे कोरोना दक्षता समितीला आज मी परत एकदा आवाहन करतो आहे की तुमच्याकडून जे काम अपेक्षित आहे या श्रृंखला कोरोनाची जी आता तयार झाली आहे त्याला तोडण्यासाठी त्यासाठी तुम्ही सर्वही लोक सहभाग करा. हा जर तोडला नाही तर तुमचे गावामध्ये हे कोरोनाचा नंबर कमी होणार नाही आणि आपले सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी होणार नाही. आणि याची पेक्षा जर तुम्ही सर्व लोकांनी कठोर निर्णय घेतले, कठोर कारवाई सुरू केली, फाईन कलेक्शन चालू केला, FIR करणे चालू केले, जे विलगीकरणचे उल्लंघन करते हैं त्या लोकांना आयसोलेशन कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे काम चालू केला, जे आरोग्य यंत्रणासोबत जे समन्वय ठेवत नाही आहे किंवा त्याला काही खोटा खोटा सांगतो आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे काम चालू केले आणि ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट जास्त निघतो आहे त्या ठिकाणीला 100% कंटेनमेंट करून आणि तिथे होम डिलिव्हरीची आणि इतर सोय चालू केली तर माझ्या समजेप्रमाणे आपण पुढचे 10 दिवसात सांगली जिल्ह्यामध्ये जे पॉझिटिव्हिटी रेट आहे त्याला कमी करू शकतो, कोरोनाची श्रृंखलाला कमी करू शकतो आणि आपल्या जिल्ह्याला हा जे एक महामारी आपल्या समोर आलेली आहे त्याच्याकडून आपल्याला वाचवू शकतो. तर त्यासाठी तुम्ही मदत करा आणि धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.